विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांशी दररोज गप्पा मारता, खेळता, फिरायला जाता, पण मित्र तुमच्याशी बोलतात, तुम्हाला मित्रांची सुखदुःख कळतात. मात्र त्याचबरोबर तुम्ही दररोजच्या वापरामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू वापरता, भांडी वापरता, पण त्या वस्तू जर तुमच्याशी बोलायला लागल्या तर, ती भांडी जर तुमच्याशी बोलायला लागली तर ऐक नाही गंमत काय होईल रे. समजा त्या वस्तू, त्या भांडी तुमच्याशी बोलायला जर लागल्या तर तुम्हाला कोणती माहिती मिळेल तू सांगशील? त्या वस्तू कशा तयार झाल्या? त्या वस्तू कशा तयार झाल्या? अगदी बरोबर, तू सांग. त्या वस्तू कोठे तयार झाल्या? त्या वस्तू कोठे तयार झाल्या? अजून काय सांगता येईल का? त्या वस्तूंचा उपयोग कशासाठी होतो? त्या वस्तूंचा उपयोग कशासाठी होतो? अगदी छान, खूप छान उत्तर दिलं, बरोबर. आता बघा, मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या भांडी वापरता, वस्तू वापरता, कोण सांगेल तुमच्या घरामधील भांड्यांची वस्तूंची नावे? तू सांग मला. हंडा, पिंप, कळशी, तांब्या, ताट, कप, पातेले व इत्यादी. खूप बरोबर, छान उत्तर दिली. बघा, अजून अनेक भांडी आपल्या घरामध्ये असतात, वस्तू असतात. आता मी तुम्हाला काही भांडी वस्तू दाखवणार आहे, तुम्ही त्यांची नावे सांगायची आहेत. हे सांगारे काय आहे? बेलणे. बेलणे, अगदी बरोबर आहे. कशापासून तयार झालं आहे? लाकडापासून. लाकडापासून. घे हातामध्ये. हे भांड कोणतं आहे? तांब्या. तांब्या. हा कशापासून तयार केलाय रे? लोखंडापासून. स्टील. हा, स्टील पासून, बरोबर. बघा, ग्लास कशापासून बनवला आहे? काचेपासून. काचेपासून, अगदी बरोबर आहे. हे काय आहे रे? पोळपाट. पोळपाट कशापासून तयार केला आहे? लाकडापासून. लाकडापासून, छान. हे काय आहेत रे? दही घालायचं. छोटी छोटी भांडी आहेत, कशापासून तयार केली आहे? चिनी माती. चिनी मातीपासून. पण आपल्या घरामध्ये पूर्वी अशा अनेक वेगवेगळ्या वस्तू होत्या की ज्या आज आपल्या वापरामध्ये नाहीत, आणि त्या वस्तू आहेत ना, त्या तुमच्याशी स्वतःहून बोलायला लागल्या आहेत, त्यांची माहिती सुद्धा सांगायला लागल्या आहेत. मग बघा किती गंमत येते. चला तर आज आपण पाहूया भांड्यांच्या दुनियेत, या पाठामध्ये त्या वस्तू आपल्याशी कशा बोलू लागल्या आहेत ते. बघा, दोन मुले आपल्या मामाच्या गावी आली होती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. अनेक वेगवेगळे खेळ खेळत होती, मात्र उन्हाळा असल्यामुळे आजी त्यांना म्हणली घरातच खेळा रे. मग ती मुले घरात खेळत होती आणि खेळता खेळता एखाद्या पोटीच्या घरामध्ये गेली आणि त्यांना तिथे एक वेगळीच वस्तू दिसली की त्यांनी ती कधीच पाहिली नव्हती. ती वस्तू मी तुम्हाला दाखवतो लॅपटॉपमध्ये, ती तुम्ही ओळखा बरं. तुम्हाला ओळखता येते का? कोणती वस्तू आहे रे? सांग तू. धान्य दळण्याचे दगडी जाते. धान्य दळण्याचे दगडी जाते. ते जाते मुलांशी बोलू लागले. अरे, तुम्हाला तर माझं नाव सुद्धा माहित नाही. चला तर मी माझं नाव सांगतो. मी आहे जातो. पूर्वी माझा वापर धान्य दळण्यासाठी व्हायचा घराघरामध्ये, मात्र आज माझा वापर फक्त लग्नाची हळद दळण्यासाठी होतो घरामध्ये. आता बाकीचे माझे मित्र आलेत ना, त्यामुळे मला कोणीच विचारत नाही. मुलांना आश्चर्य वाटते, तुझे मित्र ते हसायला लागतात. जातं म्हणतो तुम्हाला तर काहीच माहित नाही आमच्याबद्दल. चला तर मी सांगतो. मग जातं काय करतं? दुसरी एक वस्तू दाखवतो. ती वस्तू तुम्हाला मी दाखवतो. लॅपटॉपवर तुम्हाला ती वस्तू दिसेल, त्याचं नाव तुम्ही सांगायचं. बघा काय आहे तो? पाटावर वंटा. कशापासून तयार झाला आहे? दगडापासून. बरोबर आहे, दगडापासून तयार केलेला पाटा आणि वरवंटा. याचा वापर आता तुमच्या घरामध्ये कदाचित हे नसतील, मात्र याचा वापर कशासाठी होत असेल कोण सांगेल का? पाट्यावर वंट्याचा वापर कशासाठी होत असेल? भाजीमध्ये चटणी वगैरे टाकायला. मसाले वाटण्यासाठी. कशी वाटतात मसाले अशी? हा, पण आता याची जागा कोणी घेतली स्वयंपाक घरामध्ये? मसाला कोण वाटतं? मिक्सर. आता आलाय विजेवरचा मिक्सर, त्यामुळे हे सुद्धा होते त्या कोटीमध्ये. मग दगडी पाटा म्हणतो तुम्हाला तर काहीच माहित नाही. आम्ही पूर्वी लोकांच्या खूप उपयोगी यायचो. मग दगडी पाटा सांगतो मुलांना, मी तर आहे दगडी पाटा.
ओके त्यानंतर काय होतं दगडी पाटा मग अजून एक दाखवतो वस्तू ती ओळखा तुम्ही ती वस्तू ओळखायची काय आहे रे ही लाकडी वस्तू दिसत आहेत माहिती तुम्हाला नाही माहित मी सांग या आहेत लाकडी काटवट ज्वारी बाजरी गव्हाचं पीठ मळण्यासाठी यांचा पूर्वी वापर केला जात होता मात्र आज आपल्या स्वयंपाक घरामध्ये दिसून येत नाही त्याच्याऐवजी आहेत स्टीलच्या परती अशा प्रकारे ही भांडे त्या मुलाला स्वतःबद्दल माहिती सांगत आहेत भांड्यांच्या दुनियेत या पाठामध्ये तर तुम्ही आता उद्या काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत भांडे आहेत त्यांची तुम्ही नावे लिहून आणायची आहेत आणि राहिलेला पाठ आपण उद्याच्या तासामध्ये पाहूया सर्वांना समजली आज ही माहिती मजा येते ओके व्हेरी गुड